Good evening all of you, all the YouTubers. Warm welcome to our channel. Namaskar Sarva YouTube Mitranna, me Sachin Mane, motivational speaker and author. याच्या अगोदरच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय. सर्वात प्रथम अगं तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा. जसं की मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय. आता ह्याच्यानंतर जी मी स्टेप सांगितलेली ती जरा रिवाइंड करतो. विचार, भावना, दृष्टिकोन, कर्म आणि सवयी ह्या सगळ्यांचा गोळाबेरीज किंवा ह्या सगळ्यांची जी काय कलेक्टिवली उत्पत्ती होते ती उत्पत्ती म्हणजे तुमची व्यक्तिमत्व, तुमची पर्सनॅलिटी. तर आज आपण विचार ह्या पॉईंटवर हा व्हिडिओ बघणार आहोत. तर विचाराची उत्पत्ती, विचाराची परिणाम, विचार कसा तुमच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव पाडतो आणि त्या प्रभावाचा, त्या परिणामाचा तुमच्या वैयक्तिक आयुष्यावर, सामाजिक आयुष्यावर आणि फ्युचरवर कशा प्रकारे प्रभाव पडतो हे आपण पाहणार आहोत. जर तुमच्याकडे वही आणि पेन असेल तर सर्वात उत्तम, नसेल तर ते तुम्ही घ्यावे. तर सर्वात प्रथम विचारासाठी विचाराची उत्पत्ती कुठून होते, म्हणजे उगमस्थान विचाराचं कुठलं. तर सर्वात प्रथम पॉईंट टू बी नोटेड, सर्वात प्रथम विचाराची निर्मिती ही माहितीपासून मिळते, होते, इन्फॉर्मेशन. आता ह्या माहितीमध्ये ही परत अनेक सब डिवाइड पार्ट बनतात, जसे की बिलीफ सिस्टम आहे, पास्ट एक्सपिरियन्स आहे, संस्कार आहेत, भूतकाळातील अनुभव आहे. ह्या सगळ्या माहितीमधून कलेक्टिवली तुमच्या विचाराची निर्मिती होत असते. जसं की एक नॉर्मल ह्युमन बीईंग, एक नॉर्मल ह्युमन बीईंग म्हणजे एक सर्वसाधारण मनुष्य, हे सर्वेनुसार सांगत आहे तुम्हाला मी आणि वैयक्तिक अनुभवानुसार. मी ह्या फील्डमध्ये 5 वर्षापासून काम करत आहे, त्यामुळे ह्या फील्डविषयी जे काही नॉलेज माझ्याकडे आहे तो तंतोतंत देण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्याद्वारे, या चॅनलच्या माध्यमातून करत आहे. तर विचार जसे की संस्कार, भूतकाळातील अनुभव आणि तुमचे जे काही इन्फॉर्मेशन असतील ह्याच्याद्वारे तुम्ही विचाराची निर्मिती करता. विचाराची निर्मिती ही एक सर्वसाधारण मनुष्य एका मिनटामध्ये 25 ते 30 थॉट, 30 विचारांची निर्मिती करतो. 24 तासामध्ये तो किंवा सर्वसाधारण मनुष्य 60 ते 70 हजार विचारांची निर्मिती करतो. जर तुम्ही एक फॅक्टरी किंवा एक कंपनी चालवत असाल आणि त्या कंपनीमधून जे काही प्रोडक्ट बाहेर निघतं, जो काय आउटपुट तुमचा बाहेर निघतो, ते जर हे तुमचे विचार असतील तर हे 50 ते 60 हजार जे काही विचारची निर्मिती आहे त्याचा प्रभाव तुमच्या भावनावर पडतो, दृष्टिकोनावर पडतो, जीवनावर पडतो, वैयक्तिक आयुष्यावर पडतो, समाजावर पडतो आणि ज्या काही तुमच्याशी कनेक्टेड जेवढे काही लोक आहेत, समाज आहे, त्या सर्वांवर परिणाम हा विचारांचा पडत असतो. तर ह्या विचार हे आपण जसे आपणाला 2 माइंडमध्ये डिवाइड होतात, एक आहे सबकॉन्शियस माइंड आणि दुसरं आहे कॉन्शियस माइंड, चेतन मन आणि अवचेतन मन. तुम्ही जे काही विचार करतात, भले मग तो अनकॉन्शियसली केलेला असो, सतर्क ते विनाही तुमचे विचार चालूच असतात. जसे की तुम्ही झोपलेले असता त्यावेळी तुमचे विचार हे चालू असतात, जेव्हा तुम्ही ऑटो मोडमध्ये असता, जेव्हा तुम्ही बाईकवर असता त्यावेळी तुम्ही विचारांशी कोणत्याही प्रकारची सतर्कता नसते, परंतु हे विचार चालूच असतात. ह्या विचाराची साठवण ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये केली जाते, म्हणजेच अवचेतन मनामध्ये केली जाते. आणि ह्याज अ आउटपुट, म्हणजे जसं की ते कॉम्प्युटरला एक हार्ड डिस्क असते, त्याचप्रमाणे आपल्या विचारांची हार्ड डिस्क ही अवचेतन मन आहे. अवचेतन मनामध्ये साठवलेले विचार हे तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या समस्येच्या माध्यमातून, संधीच्या माध्यमातून
किंवा जे ज्या प्रकारची तुमची थिंकिंग आहे त्या प्रकारे तुम्हाला प्रेझेंट करत असतात, मग आपणच ह्याला आयुष्य किंवा नशीब ह्या नावाने ओळखतो. तर हे झालं अवचेतन मनाचा भाग. आज जसा चेतन मन म्हणजे तुम्ही सतर्कतेपूर्वक केलेले कार्य किंवा सतर्कतेपूर्वक केलेले विचार, म्हणजे जसे की तुम्ही एखाद्या नवीन गोष्ट ज्यावेळी शिकता, जसं की कॅम्प्युटर जर तुमच्या घरामध्ये असेल तर ज्यावेळी तुम्ही तो स्विच ऑन करता, मग CPU चालू करता, मग कीबोर्डचं एंटर बटन दाबता, मग प्रोग्राम ओपन करता, हे ज्या जसं तुम्ही सतर्कतेने करता, हे पहिली स्टेज आहे चेतन मनाची. त्यावेळी तुम्ही सतर्क असता आणि थॉटच्या लेवलवर तुम्ही सतर्क राहून तुमचे विचार फॉलो करत असता. तसंच अवचेतन मनामध्ये आत्तापर्यंत तुम्ही ह्यावेळी कोणत्याही वयाचे असाल ह्याच्याशी घेणं देणं नाही आहे, परंतु तुमच्या मनामध्ये साठवलेले विचार हे तुमच्या विचारातून, तुमच्या बोलण्यातून, तुमच्या वागण्यातून प्रेझेंट होत असतात. जसे की कॅम्प्युटरसारखा जो त्यांचा डेस्क आहे, तो डेस्क हार्ड डिस्कवर काम करतो, तसं ती हार्ड डिस्क जी आहे विचाराची साठवणूक जी आहे ती अवचेतन मनामध्ये करत असते. आता दुसरा पार्ट बघू आपण की हे विचार आपण तुम्ही बदलू शकता. म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये सर्वात मोठा पाया किंवा जो भक्कम आधार बेस आहे तो आहे तुमचे थॉट, तुमचे विचार. जोपर्यंत तुम्ही तुमचे विचार बदलत नाही तोपर्यंत तुमची पर्सनॅलिटी चेंज होणार नाही. हे माझ्या नशिबात नाही, हे माझ्या आयुष्यात नाही, मला लोकही असलेच भेटतात किंवा माझ्या आयुष्यामध्ये कुठली प्रोग्रेस होणार नाही आहे, ही जसे थॉट आहेत ह्या थॉटच्या लेवलमुळेच तुम्ही डिप्लेटेड आहात, डाऊन आहात किंवा झिरोमध्ये आहात. जर हे बदलायचं असेल तर त्याच्यासाठी एक प्रॅक्टिस लाईन मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देतो की विचार बदलण्यासाठी तुम्ही काय करू शकता. पहिली आहे, जर नोटबुक असेल तर लिहून घेऊ शकता. पहिली आहे, सर्वात पहिले ज्यावेळी तुम्ही दिवसाची सुरुवात करता त्यावेळी सर्वात प्रथम काही ॲडिओ असतील पॉझिटिव्ह ती ऐका, काही मोटिवेशनल व्हिडिओ असतील ते जरूर बघा, आणि वाचता येण्यासारख्या लाईन्स असतील किंवा पुस्तके असतील ते मोटिवेशनल वरती, जे तुम्हाला आयुष्यामध्ये प्रोग्रेस करण्यासाठी, पुढे ढकलण्यासाठी, तुमच्या विचाराला चालना देण्यासाठी, जे आत्तापर्यंत करत आला त्याच्यापेक्षा वेगळं करण्यासाठी प्रोत्साहित करतील असे काहीतरी वाचा. दुसरी स्टेप आहे, एक डेडलाईन घ्या की या येणाऱ्या या आजच्या दिवसामध्ये मला काय करायचे आहे. कमीत कमी एक पॉझिटिव्ह माइंडसेट बनवण्यासाठी 24 तासामध्ये किंवा तुमचा जो काही टायमिंग आहे, जे 6 ते 9 टायमिंग आहे कामाचं, त्या कामामध्ये 3 कमीत कमी अशी कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा की ती तुम्हाला तुमच्या यशाच्या दिशेने, प्रोग्रेसच्या दिशेने किंवा तुमचे जे काही टार्गेट आहे त्या टार्गेटच्या दिशेने तुम्हाला पुढे नेतील. पॉईंट नंबर 3 जो सर्वात महत्त्वाचा आहे की तुमच्या माइंडमध्ये एक इनबिल्ट अलाराम आहे. तो इनबिल्ट अलाराम म्हणजे कसा मी सांगतो तुम्हाला. जर तुम्ही एखाद्या तुमचा जे म्हणजे पेपरचा टायमिंग असेल किंवा उद्या सकाळी तुम्हाला एक महत्त्वाची मीटिंग असेल, तर त्या मीटिंगला जाण्यासाठी तुम्ही सकाळी 6 उठायचं हे झोपण्याच्या आधी तुमच्या माइंडला एकदाच रिमाइंड करून देता. परत तुम्हाला रिमाइंडर लावायची गरज नाही, 5:45 तुम्ही उठून बेडवर बसलेले असता. हे कशामुळे होतं तर तो ऑटो अलाराम आहे, तो काम करतो. तर तसंच तुम्ही जी ठरवलेली डेडलाईन आहे त्या डेडलाईन 1 तासाला प्रत्येकी तासाला चेक करायची की जसे माझे थॉट आत्ता काय चालू आहेत, मला माझ्यामध्ये निगेटिव्हिटी आहे का पॉझिटिव्हिटी आहे, माझा जो सहभाग आहे, जो इथला जो माझा सहभाग आहे तो वातावरणावर पॉझिटिव्ह इफेक्ट निर्माण करतो आहे का निगेटिव्ह इफेक्ट निर्माण करतो आहे. तर ह्या 3 गोष्टी तुम्ही ज्यावेळी कराल त्यावेळी तुमचे विचार हे चॅनलाइज होतील, आणि ज्यावेळी विचार चॅनलाइज होतील त्यावेळी तुमचे ॲक्शन, फिलिंग, ॲटिट्यूड ह्या सगळ्या गोष्टी ह्या पॉझिटिव्हच्या दिशेने जातील. तर आजच्या प्रॅक्टिस लाईनमध्ये किंवा स्टडी किंवा होमवर्कमध्ये तुम्हाला एक करायचं आहे, सकाळच्या दिवसाची सुरुवात पॉझिटिव्ह लाईन्स, पॉझिटिव्ह व्हिडिओ किंवा एक डेडलाईन घेऊन सुरुवात करायची आहे, आणि दुसरं एक अलाराम लावायचा आहे की प्रत्येक 1 तासाला माझ्या माइंडमध्ये काय चाललं आहे ह्याचा अभ्यास करायचा आहे किंवा नोटडाऊन करायचा आहे. ह्या पद्धतीचं तुम्ही जर 21 दिवस हा अभ्यास स्टडी केला, फॉलो केला, तर तुमचे विचार हे निश्चितच बदलतील.
त्याच्यात काहीही बदल होणार नाही. तर तुमची टोटली ओवरऑल पर्सनॅलिटी चेंज करण्यासाठी 21 दिवस विचारावर वॉच ठेवा आणि जाणीवपूर्वक विचार चेंज करा, तुमची पर्सनॅलिटी चेंज होईल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण विचारानंतर भावनेचा जो भाग आहे, फीलिंग जे आहेत, त्या कशाप्रकारे तुमच्या आयुष्यावर, तुमच्या प्रोग्रेसवर, तुमच्या जीवनावर आणि तुमच्या ध्येयावर कसा प्रभाव पडतो हे बघू. केव्हा येणारा व्हिडिओ मिस करू नका. थँक्यू व्हेरी मच अँड बेस्ट ऑफ लक.